सतसाधक कसा असावा व भक्त कसा असावा, आपण आज 27वा भाग पाहणार आहोत आणि आपलं नवविधा भक्तीमधील शेवटची भक्ती म्हणजे आत्मनिवेदन हा जो भाग आहे तो आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यातील आत्मनिवेदन पाहण्याच्या अगोदर जो भाग आहे पादसेवन भक्तीचा, त्याचं थोडंसं 5 मिनिटासाठी आपण त्याचं चरण पाहणार आहोत की ज्या वेळेला देहाचा विसर पडतो आपल्याला, लक्ष द्या, तर हे कसे या साधनेतला हा भाग झाला। इथे बोलतात ना देहाचा विसर पडला, त्याचा अर्थ काय होतो, देवाचा आठव असतो, हे साधकाला समजत नसतं। संत जसे सांगतात देवा ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज, तेव्हाच हा जीव सुखी पावे। पण लोकांना देहाचा विसर पडल्यानंतर भीती वाटते, कारण भीती ह्याचसाठी वाटते की नेहमी त्यांनी सगुण गोष्टीवर चिंतन केलेलं असतं। सगुण गोष्टीवरती बोलणं चालणं व्यवहार सर्व चाललेले असतात आणि निर्गुणावरती कामच केलेलं नसतं। आणि सद्गुरूंना ही गोष्ट चांगली माहिती असते, म्हणून सद्गुरु तत्व साधकाच्या अंतरंगातून ही जी बाजू असते निर्गुणाची ती सांगण्याचा प्रयत्न करत असतात। मग अशा वेळेला साधकाला काही समजत नाही की हे काय चाललंय, कसं चाललंय, त्याचं शरीर शांत निवांत झालेलं असतं, निर्विचार अवस्थेशी एकरूप होत असतो। मग अशा अवस्थेमध्ये त्याला सद्गुरु तत्वाची खूप नितांत आवश्यकता असते, नाहीतर त्याच्या लक्षात आलेलं असतं की मी प्रार्थना नाही करत, नामस्मरण करत नाही, मी चुकीच्या मार्गात कुठेतरी अडकलो नाही ना, असं करून बरेच जण त्या साधना सोडून देतात आणि पुन्हा सगुण भक्तीवर येतात। कारण तो प्रांत नो मॅन्स लँडचा असतो, म्हणजे निर्मनुष्य जागा, अशी जागा की त्यातून तुम्हाला प्रवेश करायचा असतो। पण लोक साधक किंवा सतसाधक किंवा भक्त असू देत त्या ठिकाणी टिकतच नाही, पुन्हा रिटर्न येतात आपल्या जीवाच्या प्रांतामध्ये। खरं बघितलं तो प्रांतच असा असतो जो भगवंतापर्यंत जाणारा, की ती जागाच अशी असते की तिथे साधकाला काहीच दिसत नाही, काहीच सापडत नाही, मनाला तर बिलकुल काही समजत नाही, विचारांनाही काय भेटत नाही, बुद्धीलाही काय सापडत नाही, गोंधळून जातं सर्व, कारण तो विचारांच्या पलीकडे आहे। लक्षात आलं ना, सद्गुरु सांगतो ना देव मनाच्याही पलीकडे बुद्धीच्याही पलीकडे, लक्षात आलं, देवानाही रूप, ज्ञानेश्वर मौल सांगतो देवानाही नाव, देवानाही गाव, कोठे काही, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा। ज्याला तू पाहणार आहेस तो तसा तुला जसा पाहिजे तसा नाही, तो आकार असा नाही, लक्षात ठेवा। संत तुकाराम महाराज बोलतात तसं, 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठ्ठल भेटला निराकार, मग तू आकाराचं काय शोधतोयस, कुठची देवी देवता येऊन तुला आशीर्वाद देणार नाही। हा जीवाच्या प्रांतामध्ये, शिवाच्या प्रांतामध्ये तसं होत नाही, तर त्याला खूप गरज असते सद्गुरु तत्वाची। म्हणून शेवटची जी भक्ती आहे ती म्हणजे आत्मनिवेदन। आत्मनिवेदन म्हणजे काय, की आत्मतत्वाचं
भान घेऊन त्याला मार्गदर्शन करणे, आणि हे हृदयची ते हृदय भक्तिभावाने सद्गुरु तत्व जाणणे, कसलंही निसंशय स्थिर चित्ताने. आता तो स्थिर झालाय ना, स्थित प्रज्ञ झालाय तिथे. मग अशा अवस्थेमध्ये त्यांनी सद्गुरु तत्व पाहणं खूप गरजेचं असतं. म्हणून हे शेवटचं आहे की आत्मनिवेदन. त्यासाठी सद्गुरूंचे दोन चरण म्हणजे दिव्यबोध आणि दिव्य साधना ही साधकाला खूप गरजेची पडते. आता दिव्यबोध म्हणजे नेमकं काय आणि दिव्य साधना म्हणजे नेमकं काय? दिव्यबोध म्हणजे सद्गुरू साधकाला एक सत्य सांगत असतं की जे साधक ज्या अवस्थेत असतो त्याच अवस्थेचं त्याला वर्णन करून सांगायचं असतं. ते सत्य साधक समजून घेण्यासाठी अभ्यास करावा लागतो. एक सद्गुरूंनी एक सुंदर ठिकाणी संतांचं सांगितलं होतं, सत्य ज्ञानानंद, सत्य ज्ञानानंद गगनाचे पावर्ण, नाही रूप गुण वर्ण जेते, तो हा श्रीहरी पाहिल्या मे डोळे भरी, पाहता पाहणे दूर सारून. आता श्रीहरी कुठचा पाहिला लक्षात ठेवा. सत्य सद्गुरु सत्य सांगत होते हा बोध होता, आणि त्याच्यावरती पुढे साधना करायची. म्हणजे सत्य तुला आज सांगतो ते ऐक, ज्याला तू शोधतोयस तो तू म्हणतोस तसा नाही, इथे बारीक लक्ष दे तुला समजेल. सत्य ज्ञानानंद म्हणजे हे सर्व जे ज्ञान आहे, जो आनंद आहे, जो कुठे भरला आहे ते बघ, आता मी तुला दाखवतो. हा बोध असतो, पण तो साधकाला समजण्यासाठी सद्गुरु तत्व बोध देत असतो. सत्य ज्ञानानंद गगनाचे पावर्ण म्हणजे हे जे गगन आहे ते संपूर्ण आच्छादून आहे, सर्वत्र आहे, असं आहे की तुझी नजर जेवढी जाईल तेवढं ते व्यापक आहे. तू नुसता शांत बसलास तरी तुझ्या डोळ्याला चिटकलेलं आहे. कुठेही कुठेही नजर मार जीवनामध्ये, कुठेही ते तिथेच आहे. ते कुठेही येत नाही आणि कुठे जात नाही, आणि ते विश्वव्यापक आहे. त्याच नो एंड, एंडच नाही त्याचा. इतकं विशाल आहे की त्याचा आधी पण नाही आणि त्याचा अंत पण नाही. शोधायला गेलं असतं ते निर्गुण निराकार तत्व आहे. कोणत्याही अँगलने जर बघितलं तुझ्या जाणीवेने तर तू त्याला जाण. मग त्यावेळेला साधकाने ते जाणायला पाहिजे असतं. लक्षात आलं ह्या बोधाकडे साधक जाणत नाही, कारण ते मनाच्या कक्षेत येत नाही, ते बुद्धीच्याही कक्षेत येत नाही. आज जर मी तुम्हाला सांगितलं आकाशातला जो तारा आहे उंचात उंच तारा, तेवढे तुम्ही हाय लेवलला आत्ता सध्या हे माझं रेकॉर्डिंग ऐकत आहात एवढ्या उंचावरती बसून तर तुम्हाला नाही विश्वास बसणार. तुम्ही बोला आम्ही तर पृथ्वी तलावर आहे, एका जमिनीवर आहोत, असंच बोलणार तुम्ही. पण खरं बघितलं तर तुम्ही आकाशातच आहात एवढ्या उंचावर, आणि एवढ्या उंचावर आहात इथे, एवढ्या उंचावर आहात त्या आकाशामध्ये एका टिपक्यावर, एका छोट्याशा पृथ्वीवरती तुम्ही आता एकदम छोटं, म्हणजे
साधारण साधारण तो वाटाणाच घ्या ना आपल्या घरातला, किंवा एखादी गोटी घ्या, त्याच्या एवढ्या वरती तुम्ही आता सध्या आहात, लक्षात घ्या. तुमच्या आजूबाजूला संपूर्णपणे आकाश तत्व आहे, तुमच्या पृथ्वीला पूर्णपणे कवर केलेलं आकाश तत्व आहे, लक्षात ठेवा. तुम्ही आकाशात खेळता, उठता, बसता, बोलता, चालता, सर्व व्यवहार आकाशात चाललेले आहेत, लक्षात आलं. वृक्षाची पानं हाले त्याची सत्ता, ते वृक्षाचं पान त्याच्याच सत्तेत हालतंय, लक्षात आलं. तसे संपूर्ण ब्रह्मांड त्याच्याकडेच आहे, लक्षात. म्हणून सद्गुरू सांगतात की जी सूक्ष्मात सूक्ष्म गोष्ट असते ती अतिविरळ असते, आणि जी अतिविरळ असते, अतिविरळ असते ती सर्वव्यापी असते. आकाशही तसंच आहे. तुकाराम महाराज बोल, अनुरेन तुकडा तुका आकाश एवढा. हे जे आकाश आहे, हे आकाश संपूर्ण संपूर्ण विश्वाला व्यापून आहे. त्याचा उगम नाही सांगता येत. म्हणून सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप. त्याला रूप आहे का? बघ कसलं रूप आहे? नाही. नाही रूप गुण. त्याला गुण आहे का कसलं? लक्षात, चांगलं गुण, वाईट गुण, अवगुण आहे का? काय काहीच नाही. नाही रूप गुण वर्ण जेते, त्याचं वर्णन करता येतं का? आता तू पाहतोस तेव्हा वर्णन करूच शकत नाही, कारण तो अवर्णनीय आहे, त्याचं वर्णन काय करणं. नाही रूप गुण वर्ण जेते तो हा, लक्षात आलं. तो हा म्हणजे तो जवळच आहे ना, कुठे लांब गेलाय? तुझ्या डोळ्याला पण चिटकलेलं आहे, तू त्याच्यातच नांदतोयस. तो हा श्रीहरी. श्रीहरी म्हणजे काय? सर्व एवढं विशाल तत्व ते श्रीचंच असतं ना, भगवंताचंच असतं ना, एवढा व्यापक तोच असतो ना, निर्गुण निराकार तोच असतो ना, तो कुठे असतो? म्हणून परमेश्वर कोणावरही कृपा करत नाही की क्रोप कोप करत नाही, माणूसच स्वतःच्या कर्माने स्वतःवरच कृपा किंवा कोप करत असतो. लक्षात आलं? करतोय कोप तुमच्यावरती किंवा कृपा करतोय? नाही. अच्छा, तो हा श्रीहरी म्हणजे हरेक ठिकाणी भरून उरला तो श्रीहरी. लक्षात आलं? तुमचं जे अंतरंग हरण करून घेतोय ना आता, देहबुद्धी आणि मीच आहे हे तुम्हाला दाखवतोय, तोही श्रीहरीच आहे. सर्व हरण करून घेतोय. हरिपट ह्यासाठी नाही सांगितलं, हे हरीला पाहण्यासाठी सांगितलं होतं. जीव शिव सम, हा वाया तो दुर्गम न घाली मन. तो जो आहे श्रीहरी त्याला पहा तू. लक्षात आलं? सत्य ज्ञानानंद, सत्य समजलं तर गगनाचे पावन नाही रूप गुण वर्ण जेते, तो हा श्रीहरी पाहिल्या मे डोळे भरे. पाहता पाहणे दूर सारून, म्हणजे मी पाहिला. लक्षात आलं ना? कसा पाहिला? पाहता पाहणे दूर सारून, म्हणजे जे पाहत होतो ते त्याच्या सत्तेतून पाहत होतो, पण दिसत नव्हतं मला. हां, पण हे पाहणं नव्हतं, ते सर्व बाजूला काढ. आणि जी ती अवस्था झालेली आहे, इथे शरीर मायनस होतं आहे तुझं, त्या अवस्थेतून तू पाहा त्याला. त्या देहभावातून पाहू नको, देवभावातून पाहा. लक्षात आलं? ही जी गोष्ट आहे, हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. लोक पाहतच नाही. सद्गुरू एके ठिकाणी असं सांगतात, अरे तो सूर्यासारखा स्पष्ट आहे रे, उघडे डोळे करून त्याला पाहा तरी. तो कुठे नाही असं नाही, विश्वामध्ये सर्वत्र तोच भरलेला आहे. तोच भरलेला विश्वामध्ये सर्वत्र. डोळे उघडे ठेवून बघ, तो कुठे नाही असं नाही, तोच तर सर्व ठिकाणी भरलाय. तू कुठे हरवलायस ते तुझं तू शोध. तू कुठे हरवलायस तर तो युगानुयुगे तिथेच होता विठेवरी.
तसं तो कुठे जाणार आणि येणार, त्याचं आधी पण नाही आणि अंत पण नाही. तो वर्तमान काळामध्ये लक्षात ठेवा, सतत सतत अखंड तिथेच होता. तो नाही अशी एक इंचही या विश्वामध्ये जागा नाही, एवढा तो विशाल स्वरूपाने भरलेला आहे. म्हणून हे सत्य ओळख लक्षात आलं ना, मग साधकाला तेही समजत नाही, कारण त्याला सवय झालेली असते काहीतरी दृश्य गोष्टी पाहायची किंवा स्वप्न गोष्टी पाहायची, काहीतरी असं क्लू मिळेल. लक्षात आलं ना, काहीतरी त्याला पाहिजे असतं, तसं मिळत नाही. लक्षात ठेव, ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी त्याचं छोटंसं असं वर्णन केलं, ते तुम्हाला सांगतो. त्यांनी असं सांगितलं आहे की ज्या वेळेला तुम्हाला जगाचा विसर पडतो, ज्या वेळेला तुम्हाला जगाचाही विसर पडतो आणि स्वतःचाही विसर पडतो, त्याच वेळेला त्याचा खरा आठव होतो. खरा आठव, नाहीतर ते सत्य समजत नाही. लक्षात, बाकीचे सर्व जे आहेत हे शब्दांचे खेळ आहेत बाहेर, आणि अनुभवाचा काळ फक्त इथेच असतो. ही गोष्ट सांगायचं कारणच तेच होतं, माझे मी पण सरले हो तेव्हा तुझे तू पण कळले हो. लक्षात, जेव्हा जगाचा निराश होतो, हा म्हणजे ह्याच गोष्टी सांगण्यामध्ये आल्या होत्या, पण साधकाला त्या गोष्टी तिथे अनुभवता नाही आल्यामुळे साधकाला सर्व गोष्टी जड व्हायला लागतात. बरं बरं वाटतं पण खरं वाटत नाही, त्याचं कारण साधक त्या अवस्थेपर्यंत पोचत नाही. ह्या अवस्थेमध्ये काय करायचं होतं साधकाला, की त्याला आकाशव्यापी अवस्थेतून पाहायचं होतं. त्याला भूताकाश म्हणजे सर्व भूत मात्र आकाशात आहेत ह्या अवस्थेतून त्याला पाहायचं होतं. चित्ताकाश हे चिंतन चिंता सर्व काही जे चाललं आहे ते चित्ताकाशामध्ये चाललेलं आहे, म्हणजे चित्त आणि चिंतन जे आहे ते तुझं त्या आकाशामध्ये चालू आहे. आणि चिदाकाश म्हणजे आकाशालाही पोटात ठेवणारं चिदाकाश हे तुझं स्वरूप असतं. तू स्वतःला जीवा एवढं छोटं समजणं म्हणजे पर्वताप्रमाणे पातक. तिथेही सद्गुण तेच सांगितलं की ज्या वेळेला तुला देहाचा विसर पडतो त्याच वेळेला ही गोष्ट होते, नाही तर होत नाही. म्हणून निद्रे माझी जसा तू असेसी जागेपणी होत असा. ज्ञानेश्वर माऊली बोलतात ना, संन्यासी जा ना निरंतर, तसं आहे. हे सर्व तेच सांगितलं, कुठे वेगळं काही सांगण्याचा प्रयत्न केला नव्हता. लक्षात, नभा सारिके रूप या राघवाचे. लक्षात, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. हे सर्व तेच सांगायचं होतं पण साधकाच्या लक्षात येत नाही. सर्व संत तेच सांगत होते, ते मडक्याचं उदाहरण देतानाही तेच सांगत होते की मडकं फुटल्यानंतर काय राहतं. ज्ञानेश्वर माऊलींचं ते उदाहरण, मडकं फुटल्यानंतर काय राहतं. आकाश, तिथे काहीही होत नाही, चल बिचल अवस्था काही होत नाही. ते फुटलं तरी आकाश तिथेच असतं, त्याच्यामध्ये किंचितही बदल होत नाही. फुग्याच्या पोटामध्ये पण आकाशच असतं, फुगा फुटला आकाश कुठे जाणार. हवा असते ना, किंवा हवा असते फुग्याच्या पोटामध्ये, फुगा फुटला तर हवा कुठे जाणार, कुठे येणार आणि कुठे जाणार, तिथेच आहे, कुठेच जाणार नाही आणि येणार नाही. लक्षात आलं, ही जी गोष्ट आहे, कारण अशांती माणसाकडे काय, अशांती आहे कारण तो शांत होतच नाही. आणि शांत होण्यासाठी हा साधनं असतं, अभ्यास असतो. म्हणून दोन विचारांमध्ये बघा सद्गुरूं सांगितलं त्या साधना, दोन अवस्थांमध्ये बघा त्या साधना. पण डोळे उघडे ठेवून बघ त्या तत्वाला, असं आहे. बघ माझ्या ह्या अभ्यासाने तू बघ. म्हणून सद्गुरूंनी विश्वप्रार्थना सांगितली,
लक्ष ठेव, विश्वाकडे पाहण्यासाठी जी दृष्टी पाहिजे, विश्व प्रार्थना म्हणजे काय, की आपल्याला जे सांगितलं, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सर्व तुम्हाला तिथेच दिसणार. विश्वप्रथम म्हणजे हे विश्व डोळ्यासमोर ठेव, सर्व ग्रह तारे पृथ्वी वगैरे सर्व काही, हे असंख्य अनंत कोटी ब्रह्मांड समोर ठेव तुझ्या, आणि आकाशव्यापी अवस्थेत तुम्ही बघ, तर तुला हा विश्वंभर दिसेल, ते खरे चैतन्य तत्व दिसेल, खरं परमेश्वरी तत्व दिसेल, नाहीतर दिसणार नाही बाळा. आणि त्या अवस्थेतून तू म्हण ही प्रार्थना, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे. हा सर्वांना शब्द व्यापक आहे, जसं आकाश व्यापक आहे तसं ते सर्वांना हा शब्द, म्हणजे सर्वांना, संपूर्ण ब्रह्मांडातले ग्रह ताऱ्यांना सर्वांना, अशी एक प्रार्थना तरी म्हण, बघ तरी, तर ब्रह्मांडाचा स्वामी प्रसन्न होईल, प्रसन्न होईल. आणि तो तरी कोण आहे, तूच आहेस, वेगळं वेगळं कोणी नाही तिथे, समजलं. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, सद्गुरूंना सांगायचं तेच, तो हा इथेच आहे, पण ते बघ म्हणून त्याला म्हटलं गेलं हृदय आकाश. हृदयामध्ये जे आकाश तत्व आहे त्या अनुषंगाने पहा, ते विशाल आहे, लक्षात आलं ना. त्याला कधी कधी महद आकाश म्हटलं, म्हणजे महाआकाश. हे सांगायचं त्याचसाठी होतं की तू त्या तत्वानी पहा, ती अंतचक्षु तुझे जागृत कर. ह्या चक्षूला दिसणार नाही तुझ्या डोळ्याला, कारण त्याची कॅपॅसिटी खूप कमी आहे. अंतचक्षु म्हणजे अंतरंगातल्या चक्षुनी बघ, हे सर्व ज्या गोष्टी आहेत, निर्गुण निराकार अदृश्य अव्यक्त सर्वव्यापी सूक्ष्म अतिसूक्ष्म दिव्य भव्य, हे सर्वच्या सर्व शब्द, कुठे येत नाही कुठे जात नाही आकार नाही, सर्व गोष्टी त्या तत्वाला लावून बघ, डोळे उघडे ठेवून बघ, बुद्धिनिष्ठ बघ, साधनेनिष्ठ बघ, दूरदृष्टी करून बघ, सूक्ष्मदृष्टी करून बघ, लक्षात आलं ना, तेव्हा तुला समजेल की हे सत्य कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न केला. हा बोध होता त्यांचा. साधकाला बोधच समजला नाही तर त्याचा शोध तरी कसा सुरू होईल, लक्षात आलं ना. आधी देवासे ओळखावे, मग तयाचे भजन करावे, मग नाम घ्यावे पुरुषोत्तमाचे. जो प्रथम पुरुष होता या विश्वाचा, जो स्त्री आणि पुरुषाच्याही पलीकडे जे तत्व होतं, त्याचा जेव्हा तुम्हाला शोध घ्यायचा असेल, बोध घ्यायचा असेल, तर त्यावेळेला तुम्हाला अशा अनुषंगानेच घ्यावं लागेल, लक्षात आलं ना. तो देवांचा देव तोच आहे, त्यालाच पाहायचं आहे तुम्हाला, बाकी कोणाला वेगळ्याला पाहायचं नाही आहे, कुठचं तरी आकाराला पाहायचं नाही आहे, किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून इकडे तिकडे तीर्थयात्रेला इकडे तिकडे भटकायचं नाही, कुठेतरी हिमालयात तो बसलेला नाही आहे, लक्षात आलं ना. का किंवा कोणतरी आकाशातून येणार आहे आणि तुम्हाला दृष्टांत देणार आहे, आशीर्वाद देणार, असाही प्रकार नाही आहे, हे लक्षात ठेव. ते जास्तीत जास्त असेल ते अंतर्मनाचे खेळ असतील, त्याच्या पलीकडे काही नाही. किंवा जाणीवर कुठेतरी उमटलेला एक ठसा असेल जो प्रगट होऊन तुम्हाला दाखवते, तसा प्रकारही नाही, लक्षात ठेव, नाही तर खूप मोठी फसगत होऊ शकते इथे, लक्षात आलं. कोणी सांगेल म्हणून आणि तसं होईल तसंही प्रकार नाही आहे, हा स्व अनुभव आहे प्रत्येकाचा. जसं आईला, आईला आपण सांगितलं मला भूक लागली, तर भूक ही फक्त तूच जेवल्यानंतर शमू शकते, तसं तो जरी निर्गुण निराकार जरी असला, सर्वव्यापी जरी असला, तरी त्याला पाहायचं फक्त तुला. मग हे कसं पाहायचं, तिथे ज्ञानेश्वर माऊलींनी काही क्लू दिले होते. ते असे होते की एखादा माणूस एका तळ्याजवळ, एका नदीजवळ उभा आहे, उभा आहे
तर त्यावेळेला काय होतं, त्याचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडतं, प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडतं आणि त्याची प्रतिमा जी असते, लक्षात आलं, ती पाण्यामध्ये हलते. लक्षात आलं, ती प्रतिमा पाण्यामध्ये हलते. याचा अर्थ असा होत नाही की तो माणूस वरचा आहे उभा तो हलतं. लक्षात आलं, ज्ञानेश्वर माऊलींना तेच सांगायचं होतं की प्रतिमा ती हलत असते पण प्रत्यक्षता, लक्षात आलं ना, प्रत्यक्षता तो तिथेच उभा असतो, तो कुठेही गेलेला नसतो किंवा हलत नसतो. सागराच्या लाटा हलल्या म्हणून सागर हलत नाही. लक्षात आलं ना. तसं दुसरं एक उदाहरण ज्ञानेश्वर माऊलींनी दिलं होतं की सूर्याचं प्रतिबिंब किंवा चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात पडलं, ते दिसतं आपल्याला तिथे प्रतिबिंब, पण प्रत्यक्षता सूर्य तिथे नसतोच किंवा चंद्र तिथे नसतोच, तो आकाशात स्थिर असतो. लक्षात आलं ना. तसं आपल्याला भासतं काहीतरी अंतर्मनामध्ये किंवा जाणीवेला जाणतं की हे असं असं आहे. लक्षात आलं ना. हा दोन भास ओळखायला तुम्हाला दिव्य बोध उपयोगी पडतं की त्याला ओळखा, तो स्थिरच असतो तिथे, तो स्थिरच असतो, तो अस्थिर कधीही होत नाही. पण त्याला ओळखण्याची जी दृष्टी असते ते सद्गुरूंच्या दृष्टिकोनातून तुम्हाला पाहायचं असतं, म्हणून हा बोध असतो. लक्षात आलं ना. सद्गुरू कधी सत्य लपवत नसतात, साधकाला सरळच सांगत असतात. साधकाला थोडंसं आडमार्गाची सवय झालेली असते ना, जसं मीठ मसाला लावल्याशिवाय जेवण कुठे चविष्ट लागतं, तशाच पद्धतीमध्ये त्याला वेगवेगळ्या काहीतरी कसला तरी आधार असतो आणि सद्गुरू त्याचा सर्व आधार काढत असतात. सद्गुरू सांगतात बाकी काही बघत बसू नको, कथा पुराणं कोणी काय सांगितलं ते बघत बसू नको, कुठेही इकडे तिकडे तुझी जाणीव चाळवाचाळव करू नको, तिला स्थिर कर आणि स्थिर करून त्या स्थितप्रज्ञा अवस्थेला पहा. पण सर्व काय करतात, आरशामध्ये आपलं प्रतिबिंबच बघत असतात. पावडर कुठे लागली आहे काय, लिपस्टिक कुठे लागली आहे काय, केस बरोबर आहेत की नाही, ते त्याला देहातीत होऊन देहाच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न करतात आणि सत्य ते जाणण्याचं सांगत असतात, पण तो देहातच अडकतो. लक्षात आलं ना. त्याचं शोधपथक तिथेच थांबतं. म्हणून आरशामधले जी दिसतंय ते त्याचं प्रतिबिंब आहे. लक्षात आलं ना. प्रतिबिंब आहे, प्रत्यक्षता नव्हे. तसं हे जग आहे, हे त्याचं प्रतिबिंब आहे. लक्षात आलं ना. हे शरीर आहे, हे त्याचं प्रतिबिंब आहे. लक्षात आलं. प्रत्यक्षता तो त्याच्या अंतरंगामध्ये मागे उभा आहे. जसं बोलतो ना, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्या परी देव माझा पाहतो आहे. मी तुझ्या अंतरंगात तो पाहतोय तुला, मग तुला दिसत नाही, कारण पाहणारा जो आहे तो समजलाच नाही कोण आहे. हे सर्व जाणणार आहे तो समजलाच नाही, जो अनुभवणार आहे तो समजलाच नाही. आम्ही फक्त वरवर गोष्टी पाहतोय. हा जो आहे आरशामधला तो सत्य नाही आहे हे सांगायचं होतं. आरशाच्या मागे जो उभा आहे तो सत्य आहे, तो अनंत व्यापक आहे, तो अजर अमर अखंड आहे, त्याला पहा. साधकाला ह्या गोष्टीचा बोध देऊन पण त्याला समजत नाही. लक्षात आलं का समजत नाही, कारण त्याने तेवढा अभ्यास केलेलाच नसतो. सद्गुरु खूप उदाहरणं देतात. एक घर आहे, त्या घरामध्ये आकाश आहे, बाहेरही आकाश आहे. आता ते काय घरामध्ये का कोंडलं होतं का आकाश, नाही, ते दरवाजे खोलले सर्व काय, तर आपलं खिडकीतून आकाश दिसतं, बाहेर आकाश दिसतं. तसं ते संपूर्ण त्या घराला व्यापून आकाश आहे, तसं ह्या जीवाला ते छिदाकाश व्यापून आहे. लक्षात आलं. ते बघ बाळ, डोळे उघडे ठेवून बघ. म्हणून रामदास स्वामी बोलतात, नभासारिके रूप या राघवाचे. लक्षात आलं. मनी चिंतता मूळ तुटे भावाचे, म्हणजे हे जे चिंतन कर त्या मूळ तुटून जाईल. लक्षात आलं. मनाचं मूळ तुटून जाईल देहात अडकलेलं आणि तू त्या तत्वाशी एकरूप होशील.
एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू, जय जीवनविद्या.